नमस्ते मित्रांनो, गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सर्व शाळा व शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 2 दिवसांपूर्वी शिक्षकांच्या उपस्थितीच्या संदर्भात जी आर काढल्यानंतर आता प्राथमिक शिक्षण संचालनाने शाळा बंद असताना विद्यार्थ्यांच्या चाचणी परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या आहेत या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया सविस्तर. विद्यार्थ्यांची व्हॉट्सअपच्या माध्यमातून चाचणी, ऑनलाईन शिक्षणाच्या आकलनाची तपासणी, ऑनलाईन वर्ग, शाळा बंद, अभ्यास सुरू अशा उपक्रमांचा गेल्या 6 महिन्यांतील परिपाक जाणून घेण्यासाठी आता शिक्षण विभाग विद्यार्थ्यांची व्हॉट्सअपच्या माध्यमातून चाचणी घेणार आहे. यंदा चाचणी परीक्षा, 6 माही परीक्षा असे वर्षाचे वेळापत्रक अंमलात आलेले नाही. वर्गातील अध्यापनाप्रमाणे नाही तर ऑनलाईन वर्गाद्वारे चित्रवाहिनी रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यात आला. रोज व्हॉट्सअप, SMSच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न विविध स्तरातून करण्यात येत आहे. या प्रयत्नांचे फलित जाणून घेण्यासाठी शिक्षण विभाग आता या विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेणार आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून या चाचण्या होतील. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे अध्ययन निष्पत्ती निकषांच्या आधारे केले जाते. म्हणजेच इयत्तेनुसार अपेक्षित असलेली कौशल्ये विकसित झाली आहेत का याचा पडताळा करण्यात येतो. चाचण्यांच्या आधारे सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना किती संकल्पना कळल्या आहेत, कोणती कौशल्ये विकसित झाली आहेत हे पाहिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने यासाठी प्रश्न तयार केले असून खासगी कंपनीच्या सहकार्याने या चाचणीसाठीची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कशा पद्धतीने चाचणी होणार आहे? विद्यार्थ्यांना सध्या शाळा बंद, अभ्यास सुरू या उपक्रमांतर्गत व्हॉट्सअपच्या माध्यमातून विविध विषयांतील अभ्यास राहिलेल्या साहित्याच्या लिंक्स पाठवण्यात येतील. त्याचप्रमाणे चाचणीची लिंकही पाठवण्यात येईल. विद्यार्थ्यांना बहुपर्यायी स्वरूपातील प्रश्न विचारण्यात येतील. त्यातून ऑनलाईन शिक्षणाचे आतापर्यंतचे फलित कळू शकेल. किती विद्यार्थ्यांनी चाचणी दिली, त्यांची किती उत्तरे बरोबर आली याची नोंद या माध्यमातून करण्यात येईल. सध्याच्या अध्यापनाच्या पद्धतीतून विद्यार्थ्यांना किती कळले आहे, विद्यार्थी कुठे आहेत याचा अंदाज येईल आणि पुढची दिशा ठरवता येईल असे दिनकर पाटील, जे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे. तर स्वरूप कसं असणार आहे चाचणीचं? या चाचणीचे स्वरूप 6 माही परीक्षा किंवा तत्सम नसेल तर स्वाध्याय असतो तशा स्वरूपाची ही चाचणी असेल. याबाबत येत्या आठवड्यात तपशील जाहीर होण्याची शक्यता आहे.